अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या बघा उद्या चतुर्थी आहे एकोणतीस जानेवारी उद्याची तारीख आहे आणि सोमवार आहे आणि उद्या चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थीला तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही चुका आपल्या हातून होऊ द्यायच्या नाही आहे यासोबतच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांचे तुम्ही काय उपाय करू शकतात अगदी सोपे सोपे उपाय की जेणेकरून त्या उपाय हे उपाय केल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल प्रत्येक महिन्यात बघा दोन चतुर्थी असतात एक विनायक चतुर्थी असते आणि एक संकष्टी चतुर्थी असते तर आता येणारी जी उद्याची चतुर्थी आहे ती संकष्टी चतुर्थी आहे आणि प्रत्येक चतुर्थीचं काहीतरी वेगळं महत्त्व आता म्हणजे बघा हा पौष महिना चाललेला आहे पौष महिन्यातली चतुर्थी आहे प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीचं खरंच खूप वेगळं महत्त्व असतं त्या वेगवेगळ्या लाभ देणाऱ्या असतात तर चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तसंच काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी कुठल्या गोष्टी टाळायच्या आहे कुठल्या गोष्टी चुका आपल्या हातून होऊ द्यायच्या नाही ते मी तुम्हाला सांगते तर महत्त्वाचं म्हणजे चतुर्थी तिथी जी आहे तर ती गणपती बाप्पांची सग सगळ्यात म्हणजे आवडती तिथी मानली जाते तर त्यामुळे आपण गणपती बाप्पांसाठी त्या दिवशी उपाय करत असतो मग यातच काही चुका आपल्याला टाळायचं आहे म्हणजे बघा चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना तुळस जे आहे ते अर्पण करायचं नाही तसं तर तुळस गणपती बाप्पांना कधीच अर्पण करत नाही कारण आपल्याला माहिती की त्यामागे एक कथा आहे तर त्यामुळे गणपती बाप्पांना कधी पण कसं आहे आपण बाजारामध्ये जातो फुलं जे आहे ते घेऊन येतो मग त्याच्यामध्ये ते आपल्याला वाटा देतात असं फुलांचा मग त्याच्यामध्ये चुक चुकून तुळस असते म्हणून कधी पण लक्षात घ्या फुलं व्यवस्थित नेहमी नीट बघून घ्या कधी कधी त्याच्यावर किडे असतात अळे असतात तर त्यामुळे फुलं हे व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आणि मग त्यानंतर आपल्याला ते देवांना अर्पण करायचे तर गणपती बाप्पांना कधी पण आणि च चतुर्थीच्या दिवशी तर नाहीच नाही ही चूक होऊच नका देऊ गणपती बाप्पांना चुकून पण तुम्हाला तुळस जे आहे ते अर्पण करायचं नाही तसंच जमल्यास चतुर्थ चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला कांदा आणि लसूण यांचं सेवन करायचं नाही आहे कांदा लसूण तर आहेच यासोबत आपण नॉनव्हेज किंवा इतर काही व्यसन जे आहे ते आपल्याला करायचं नाही आहे चतुर्थी तिथी ही खरंच महत्त्वाची आहे कारण बघा गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे जसे ते भक्त्यांच्या हाकेला लगेच धावून जातात तर त्याचप्रमाणे काही जर चुका केल्या तर त्यांना ते दंडसुद्धा देतात त्याचे मग वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपण चुका मुद्दाम करतो असं नाही आहे कधी कधी आपल्याकडून कळत न कळतपणे होऊन जातात तर म्हणून लक्षात ठेवा चतुर्थीच्या दिवशी शक्यतो कांदा लसूण मध्यमास जे आहे ते खाऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर चंद्रद्वयाचा टायमिंग पाळणं तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही उपवास करा कारण असं म्हणतात की चतुर्थीचा जो उपाय आहे तो चंद्रोदयाचा टायमिंग पाळूनच केला पाहिजे आता बघा प्रत्येक शहरामध्ये एक चंद्रोदयाचा वेगळा टाईम असतो आता जसं उद्याची चतुर्थी आहे तर जर आम्ही आता नाशिक शहरामध्ये राहत असतो तर इथे बघा कॅलेंडरवर साईडला चंद्रोदयाचा टायमिंग पण दिलेला असतो किंवा चतुर्थीच्याच ठिकाणी चंद्रोदयाचा टाइम दिला असतो तर उद्या नाशिक शहरामध्ये दाखवलंय की रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनंतर चंद्रोदय होणार आहे तर बघा आजकाल वातावरण कधी ढगाळ वातावरण असतं वगैरे तर जर चंद्रोदयाच्या टायमिंगनंतर म्हणजे बघा आता उद्या नऊ सव्वीस नंतर चंद्रोदय आहे तर दिवसभर आपण जसं उपवास करणार आहोत तर नऊ सव्वीस नंतर सा जवळपास साडेनऊ नंतर आपल्याला चंद्रदेवाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून नमस्कार करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग आपल्याला उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे आणि समजा काही कारणामुळे ढगाळ वातावरणामुळे वगैरे चंद्र दिसलाच नाही तर त्या टायमिंगनंतर जो चंद्रदयाचा टायमिंग आहे त्या टायमिंगनंतर फक्त तुम्ही आकाशाकडे बघून तुम्हाला हळ कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे तर बघा जर तुम्हाला चंद्रोयाचं टायमिंग पाळणं शक्य होत नसेल तर तुम्ही चतुर्थीचा उपवास एक वेळ न केलेलं बरं तुम्ही कुठल्या ब्राह्मणांना जरी विचारलं तरी पण ते पण सांगतील की चतुर्थीचा उपवास हा चंद्रदोयाचा टायमिंग पाळूनच तो केला गेला पाहिजे ठीक आहे तर ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे यासोबतच चतुर्थीच्या दिवशी हा अतिशय पवित्र दिवस असतो तर त्यामुळे या दिवशी ब्रह्मचर्य जे आहे ते पाळलं गेलं पाहिजे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चतुर्थीला कोणत्याही पशु पक्ष्यांना छळू नये का आपल्याला काहींना सवय असते कुत्र्यांना कोणी दगडच मारेल वगैरे असं तसं हे तर तसं कधीच केलं जाऊ नये पण अशा अमुक एक दिवशी जर केलं ना मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात यासोबतच या दिवशी बघा चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना बघा त्यांच्या आई वडिलांबद्दल किती आदर होता तर जेव्हा त्यांना संपूर्ण विश्वाला फेरी मारायला लावली तर त्यांनी त्यावेळेस ते फक्त आपल्या आई वडिलांना म्हणजे माता पार्वती आणि भगवान महादेवांना त्यांनी फेरी मारली होती कारण तेच माझं जग आहे असं त्यांनी म्हटलं होतं तर चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्यापेक्षा जे मोठे लोक असतात आणि आपल्यासोबतचे जे का असतील किंवा लहानपण असेल कोणाचा आपल्याला अपमान करायचं नाही वृद्धांचा आपल्यापेक्षा वयस्कर त्यांचं तर नाहीच नाही अशांचा आपल्याला अपमान करायचा नाही काहीतरी वाईट साईट शिवीगाळा वगैरे करायचं नाही बऱ्याच घरांमध्ये असतं की घरांना मोठ्यांना सुद्धा अतिशय वाईट बोललं जातं का, काहीतरी असं तुच्छ बोललं जातं एकीकडे मग आपण उपास तपास करायचे आणि दुसरीकडे असे घाणडे शब्द वापरायचे याला काही अर्थ नाहीये भले काही तुमच्यामध्ये वादविवाद झाले भांडण झाले पण बोलताना शब्दांचंसुद्धा भान ठेवलं पाहिजे अतिशय काही वाईट शब्द जे आहे ते आपल्या तोंडातून येता कामा नाही तर अशा पवित्र दिवशी जर आपण काही असे घाणेडे शब्द बोललो तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी बघा खोटं बोलणं टाळलं गेलं पाहिजे फसवेगिरी वगैरे या गोष्टी ज्या आहे या शक्यतो आपल्या हातून नाहीच झाल्या पाहिजे पण अशा अमुक एक दिवशी तर काळजी घेतलीच गेली पाहिजे तर अशा काही गोष्टी आहे यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण गणपती बाप्पा हे सगळ्यांचे लाडके देवता आहे आणि विशेष म्हणजे ते विघ्न अर्थ आहे ते सुखकर्ता आहे सुख देतात आणि दुःख अर्थ आहे म्हणजे दुःख हिरावून घेतात आणि बघा सोमवारच्या दिवशी आलेली ही चतुर्थी आहे तर त्यामुळे निर्मळ मनाने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सकाळी आपण गणपती बाप्पांची पूजा म्हणजे बघा चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना एका तांबणामध्ये ठेवून त्यांचं ओम गंगणपतीने महा ओम गंगणपतीने महा असं अकरा वेळेस पाणी अकरा वेळेस दूध परत अकरा वेळेस पाणी अगदी साध्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे तुम्ही अथर्व म्हणू शकतात त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पोसून त्यांच्या जाग्यावर ठेवायचं आहे आणि मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी बघा मी तुम्हाला सांगते या दिवशी गणपती बाप्पांच्या आवडत्या गोष्टी म्हणजे बघा त्यांना तुम्ही दुर्वा मोदक जा लाल जास्वंदाचं फूल या गोष्टी आपल्याला अर्पण करायचं आहे या अर्पण केल्यामुळे आपल्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण होते यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी गुळ आणि तुपाचं गाईचं जे तूप आहे त्याचं आणि गुळाचं तुम्ही दान करू शकतात तुम्ही गरजूंना दान करा हरकत नाही आणि या दिवशी तसंच गुळ आणि दुर्वा ज्या आहे त्या तुम्ही नंदीला खाऊ घालू शकतात त्यामुळे रखडलेली जे कामं आहे खूप कधीच खूप दिवसांपासून काही काम तुमचं पूर्णच होत नाही आहे तर रखडलेले कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही गण नंदींना गूळ आणि तूप जे आहे सॉरी गूळ आणि दुर्वा जे आहे ते तुम्ही खाऊ घालू शकतात आणि या दिवशी आपल्याला गूळ आणि तुपाचं दान करायचं आहे तर बघा अमुक एक दिवशी दान मोटा -मोटा हे झालंच पाहिजे त्यामुळे मोठ्यात मोठा पितृदोष सुद्धा नाहीचा होतो तर म्हणून हे छोटे छोटे उपाय नक्की करा गणपती बाप्पांची चतुर्थी तिथी अतिशय महत्त्वाची असते हा दिवस आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे मग उगाचंच काही चुका करून आपल्यावरचं आपल्या डोक्यावरचं अडचणी दुःख संकट जे आहे ते वाढवून नका घेऊ तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ